कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपला जे जी केचा टॉपिक आहे जनरल नॉलेजचा, त्याला शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर म्हणजेच कोणते, तर जे सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्याचा उपयोग काय यावर वन लाइनर प्रश्न विचारला जातो. बँकिंग असो आणि विविध स्पर्धा परीक्षा असो, त्यामध्ये यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते. त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बघत आहे. आता सुरुवातीला स्क्रीनवर दिसते आपल्याला की टेटोस्कोप, तर याची हृदयाची स्पंदने व ठोके मोजण्याकरती वापरतात. त्यानंतर लॅक्टोमीटर पण दिसते की दुधाची सापेक्ष घनता मोजण्याकरता उपकरण याचा उपयोग होतो. त्यानंतर स्पिग्नो मॅनोमीटर रक्तदाब मोजण्यासाठी याचा उपयोग करतात. मायक्रोस्कोप याचा सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी उपयोग करतात. बेरोग्राफ हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठी याचा उपयोग होतो. बेरोग्राफवर प्रश्न विचारतात नेहमी. बॅरोमीटर हवेचा दाब मोजण्यासाठी उपयोग करतात. ऑडिओमीटर ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी याचा उपयोग करतात. अजीमोमीटर वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी याचा उपयोग करतात. अल्टीमीटर हे समुद्र सपाटीपासून उंची मोजण्यासाठी विमानात याचा वापर करतात. अॅमीटर म्हणजे विद्युत प्रवाह मोजण्यासाठी याचा उपयोग करतात. त्यानंतर हायड्रोफोन पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण आहे. हायड्रोमीटर द्रव पदार्थाचे जडत्व मोजण्याचे उपकरण आहे. हायग्रोमीटर हवेतील दमटपणा मोजण्याचे उपकरण आहे. फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरता याचा उपयोग आहे. आणि सिस्मोग्राफ भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर आपण बघितलं की अल्टीमीटर, अॅमीटर, अॅनोमीटर, ऑडिओमीटर, त्यानंतर बारोमीटर पण बघलं. बायनोकुलर्स म्हणजे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे. आपल्याला डिस्टंट ऑब्जेक्ट जर म्हणजे दूरचा ऑब्जेक्ट जर बघायचा असेल तर बायनोकुलर्स वापरतात. त्यानंतर कॅलिपर्स मेजर द डायमीटर ऑफ थिन सिलेंडर किंवा वायर, तर याचं कॅलिपर्सचा उपयोग केला जातो. त्यानंतर कार्नोमीटर डिटरमाइन द लॉन्गिट्यूड ऑफ वेसल ॲट सी, कॉर्नोमीटरचा उपयोग केला जातो. आणि सायनेमॅटोग्राफी म्हणजे यूज ऑफ प्रोजेक्टिंग द पिक्चर ऑफ द स्क्रीन चा उपयोग केला जातो. जे राहिलेले आहेत ते आपण बघूया. जे कम्युटेटर आहे, कम्युटेटर काय आहे की यूज टू जनरेट द रिव्हर्स डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. एखाद्या मोटरमध्ये किंवा जनरेटरमध्ये कम्युटेटर बसवल्याच्यानंतर त्या करंटची रिव्हर्स डायरेक्शन जर माहिती करायची असेल यूज इन जनरेटर टू रिव्हर्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्या इलेक्ट्रिक करंटची जर रिव्हर्स डायरेक्शन करायची असेल तर कम्युटेटरचा उपयोग करतात. त्यानंतर क्रायोमीटर म्हणजे मेजर लो टेम्परेचर जर मेजर करायचं असेल तर क्रायोमीटर करतात. त्यानंतर महत्वाचं डायनामो. बरेच एक्झाम मध्ये विचारतात की डायनामो कशासाठी वापरतात, तर मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकलची मेकॅनिकल म्हणजे यांत्रिक शक्तीचं विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी किंवा विद्युत शक्तीचं यांत्रिकी शक्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी असा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तर आपण ध्यानात ठेवायचं की डायनामो हे मेकॅनिकल टू एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. जसं जनरेटर काय करते मेकॅनिकल एनर्जी पासून इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करते, तसं डायनामो पण हे त्याचंच काम आहे, पण आपल्याला ध्यानात ठेवायचं. त्यानंतर इलेक्ट्रोमीटर मेजर द व्हेरी स्मॉल बट पोटेन्शियल डिफरन्स इन इलेक्ट्रिक करंट, याच्यासाठी उपयोग केला जातो. इलेक्ट्रोस्कोप काय, डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रोस्कोपचं जे मेन फंक्शन इलेक्ट्रोस्कोप म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज जर आहे का नाही हे जर डिटेक्ट करायचं असेल किंवा माहिती करून घ्यायचं असेल तर आपल्याला इलेक्ट्रोस्कोपचा उपयोग करणं अत्यंत महत्वाचं आहे. एंडोस्कोप काय, टू एक्झामिन द इंटरनल पार्ट ऑफ बॉडी. आपण म्हणतो ना एंडोस्कोपी करायची, तर एंडोस्कोप इज एक्झामिन द इंटरनल पार्ट ऑफ द बॉडी म्हणजे आपल्या शरीरातली जर अंतर भागाची जर आपल्याला जर त्याचं परीक्षण करायचं असेल तर एंडोस्कोपचा उपयोग करणं महत्वाचं आहे. त्यानंतर फॅदोमीटर मेजर द डेप्थ ऑफ द ओशियन. त्यानंतर महत्वाचा प्रश्न इथे विचारला जातो की फ्लक्स मीटर कशासाठी यूज करतात. आता या फ्लक्स मीटरचं सिंपल आहे की मॅग्नेटिक फ्लक्स साठी उपयोग करतात. आता गॅलोनोमीटर कशासाठी यूज करतात, तर मेजर द इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट हे गॅलोनोमीटर याचा उपयोग करतात. त्यानंतर ग्रामफोन हे यूज टू रिप्रोड्युसिंग रेकॉर्डेड साऊंड. त्यानंतर हायड्रोमीटर मेजर द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द लिक्विड. त्यानंतर
लॅक्टोमीटर काय आहे, तर मेजर तर रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ मिल्क. आपण लॅक्टोमीटर बघितलंय की दुधाची सापेक्ष घनता जर मोजण्यासाठी जे हे उपकरण आहे ते रिलेटिव्ह डेन्सिटी जर मेजर करायची तर लॅक्टोमीटर वापरतात, आणि यावर प्रश्न पण विचारला जातो. आणि आपण हे पण बघितलं आहे की मॅनोमीटर, मॅनोमीटर कशासाठी, तर ऍटमॉस्फिअरचं प्रेशर युज करण्यासाठी. आणि मायक्रोमीटर कशासाठी, कन्वर्ट साऊंड वेव्ह इन टू इलेक्ट्रिक व्हायब्रेशन. आणि मायक्रोफोन कशासाठी उपयोग केला जातो, आता आपण प्रश्न आपल्याला विचारला जातो, कन्वर्ट साऊंड वेव्ह इन टू इलेक्ट्रिकल सिग्नल यासाठी केल्या जाते. त्यानंतरचा प्रश्न महत्त्वाचा ऑडोमीटर, हे आपण बघितलेलं आहे की इन्स्ट्रुमेंट अटॅच टू व्हील ऑफ द व्हेकल टू मेजर द डिस्टन्स ट्रॅव्हल. ओडोमीटर काय, आपल्या बाईकवर ओडोमीटर लावलेलं असते, किती डिस्टन्स झालेले हे मेजर करण्यासाठी आपल्याला ओडोमीटरचा उपयोग केला जाते. ओममीटर कशासाठी, तर इलेक्ट्रिकचा जो रेजिस्टन्स असते तो मेजर करण्यासाठी ओममीटरचा उपयोग केला जातो, आपल्याला ध्यानात ठेवायचं फक्त. ऑप्टोमीटर काय, यूज टू टेस्टिंग ऑफ रिफ्रॅक्टिव्ह पॉवर ऑफ द आईज. आईची जर रिफ्रॅक्टिव्ह पॉवर मोजायची असेल तर ऑप्टोमीटरचा उपयोग केला जातो, हे पण आपल्याला ध्यानायचं आहे. आणि त्यानंतर फोटोमीटर काय, कम्पेअर द ल्युमिनियस इंटेन्सिटी ऑफ टू सोर्स ऑफ लाईट यासाठी याचा उपयोग केला जातो. त्यानंतर रडार काय, रेडिओ डिटेक्टिंग अँड रेंजिंग साठी याचा उपयोग केला जाते. आणि त्यानंतर आहे आपलं सिझ्मोग्राफ. आपण सिझ्मोग्राफ बघितलेले की भूकंपाची तीव्रता किंवा मूलस्थान यांची नोंद करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. कशासाठी, यूज टू रेकॉर्डिंग द इंटेन्सिटी अँड ओरिजिन अर्थक्वेक. आपण अर्थक्वेक म्हणजे आपण भूकंपाची तीव्रता. स्पेक्ट्रोस्कोप म्हणजे काय, यूज टू स्पेक्ट्रम अनालिसिस साठी स्पेक्ट्रोग्राफचा उपयोग केला जातो. टेटोस्कोप पण बघितला आपण, यूज फॉर हिअरिंग अँड अनालिसिस ऑफ द साऊंड ऑफ द हर्ट, म्हणजे हृदयाची स्पंदने किंवा ठोके मोजण्यासाठी आपल्याला टेटोस्कोपचा उपयोग केला जातो. टॅकोमीटर काय, टॅकोमीटर म्हणजे एखाद्या शाफ्टचं आहे की मोटर फिरते, त्या मोटरचा स्पीड किती आहे हे जर आपल्याला माहिती करायचं असेल. एखादा जनरेटर फिरत असेल, त्याचा स्पीड किती, किती वेगाने फिरते ते जनरेटर, त्याचा शाफ्ट किती फिरते, तर त्याचा उपयोग टॅकोमीटरचा उपयोग होतो, हे पण आपल्याला ध्यानात ठेवायचं. त्यानंतर टेलीमीटर, रेकॉर्ड द फिजिकल हॅपनिंग ॲट अ डिस्टन्स प्लेस असे यासाठी उपयोग केला जातो. ट्रान्सफॉर्मर काय, ट्रान्सफॉर्मर काय करते, एक ऍपरेटस किंवा डिव्हाइस आहे कन्व्हर्टिंग हाय व्होल्टेज टू लो व्हॉइस वरचा विदाउट चेंज इन फ्रिक्वेन्सी. ट्रान्सफॉर्मर हे असं डिव्हाइस आहे की व्होल्टेज आणि करंट कमी किंवा जास्त करता येते, पण फ्रिक्वेन्सी जी राहते ती सेम राहते. ट्रान्सफॉर्मर काय, ट्रान्सफॉर्मरचं रिसिव्ह सिग्नल अँड ट्रान्समिट रिप्लाय इमिजिएटली टू सिन सॅटेलाइट याचा उपयोग केला जातो. त्यानंतर वेव्ह मीटर काय, वेव्ह मीटर मेजर द वेव्ह लेंथ ऑफ रेडिओ वेव्ह. रेडिओ वेव्हची वेव्ह लेंथ जर मोजायची असेल तर वेव्ह मीटरचा उपयोग करतात. आता वेव्ह लेंथ आलं म्हणल्यावर काय, वॅट मीटर, वॅट मीटर काय, इलेक्ट्रिकलची जी पॉवर मोजायची असेल तर वॅट मीटरचा उपयोग करतात. आणि व्होल्ट मीटरचं काय, यूज टू मेजर द इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट. दोन टोकाला जर आपण पोटेन्शियल डिफरन्स किती आहे हे जर मेजर करायचं आपल्याला तर आपल्याला व्होल्ट मीटरचा उपयोग होतो. ह्या अशा एक्झामच्या दृष्टिकोनातून यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. तुम्ही हे सिम्पल आहे, पण कधी कधी हायग्रोमीटर आणि हायड्रोमीटर, हायड्रोफोन यामध्ये डिफरन्स विचारला जाऊ शकतो, किंवा ऑडिओमीटर, ॲनिमोमीटर आणि अल्टीमीटर हे वाचतानाच थोडं आपल्याला सेम असल्यामुळं याच्यात कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता आहे. यावरच इथं प्रश्न विचारला जातो, जसं बेरोग्राफ आणि बॅरोमीटर यामध्ये काय आहे, आणि बॅरोग्राफ आणि बॅरोमीटर म्हणजे बॅरोमीटर जर प्रश्न विचारला तर हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठी उपक्रम, हवेचा दाब मोजण्यासाठी उपक्रम असे एकसारखे पर्याय असतात. त्याच वेळेस आपल्याला तिथं कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता निर्माण होते. यावेळेस आपण रिव्हिजन करणं अत्यंत महत्त्वाचं असते. तर या अनुषंगाने तुमचा यावरला एखादा प्रश्न, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही त्याची शॉर्ट नोट्स बनवा, शॉर्ट नोट्स बनवली ती रिवाईज करा, आणि याच्यात काही कमी असेल, एखादा मीटर सुटलेला असेल, तर तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून असो किंवा तुमच्या नोट्समधून माध्यम ते नोट डाऊन करा आणि तुमच्या नोट्समध्ये त्याला रिव्हिजन द्या. कारण तेच अत्यंत, कोणतीही नोट्स जर तुम्ही स्वतःची नोट्स काढलेलीची बरोबरी कधीच करू शकत नाही, त्यामुळे तुमची स्वतःची नोट्स काढा, स्वतः रिवाईज करा. कधी कधी असा प्रश्न विचार पडत असेल तुम्हाला की लक्षात नाही राहत काय करावं, लक्षात नाही न राहण्यासाठी एकमेव आहे की तुम्ही तुमची जी नोट्स आहे ती रिवाईज करत जायचे. तुम्ही जेव्हा हाताने पूर्ण लिहून काढता तर त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली ते ध्यानात राहते. बरेच वेळा असा अनुभव पण तुम्ही घेऊन बघा की तुम्ही तुमची स्वतःची नोट्स तुमच्या हँडरायटिंगमध्ये काढा
आणि त्याला 2 ते 3 वेळा रिव्हिजन द्या. एक्झाम तुम्हाला आत्ता जरी नाही आठवलं तर एक्झाम मध्ये 100% आठवेल याची तुम्हाला खात्री देण्यास काही हरकत नाही. आता बरेच रेल्वेची एक्झाम असो, RRB ची असो, किंवा बँकिंगची एक्झाम असो, किंवा MPSC दिली एखादी एक्झाम हो, त्यावर यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. तर आपण हे छोटे छोटे जे टॉपिक आहेत, महत्वाचे टॉपिक, याची शॉर्ट नोट्स बनवा आणि ते एकाच रजिस्टरमध्ये रिवाइज करा, कारण जेणेकरून तुमचे हातचे मार्क तुम्हाला तुमच्याच हातात ठेवता येईल. तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ क्लास आपला सर्वांचे आभार, धन्यवाद.